मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आई मुक्ताईच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण आपल्या तालुक्यातील एक अमित असं नेतृत्व, अमित म्हणजे सगळ्यांना मित्र असणारा, सगळ्यांचा जीवनाचा अविभाज्य घटक असणारा अमित, अशी खरी त्याची व्याख्या आहे. वल्लभशील बँके आमदार होते, ते बॉस नव्हते कोणाचे, ते कार्यकुशल आमदार होते. आणि वडिलांचा एक आदर्श वडील म्हणून त्यांचं जीवन त्यांनी व्यतीत केलं. म्हणून तीन आपत्ती झाली, एक अमोल तो डॉक्टर झाला आणि डॉक्टर होऊन त्यांनी रुग्णांची सेवा केली, देवाचा दूत बनला म्हणून ते अमोल रत्न. अतुल म्हणजे पराक्रमी माणूस आणि अमित म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणारा एक आपला सज्जन, सगळ्यांचा मृतभाषी माणूस. अशा या अमितचा वाढदिवस करत असताना वारकरी संप्रदायाच्या मध्ये आपल्या तालुक्यामधील असेल वारकरी संप्रदायातील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी येऊन सत्कार करावा, त्यांना काहीतरी द्यावं, ही भूमिका बेंडके साहेबांपासून अमित पर्यंत सगळ्यांनी ती जोपासली. राजश्रीताईने पण ती जोपासली, अख्खं कुटुंब वारकरी संप्रदायाच्या सातत्याने गवितव्याचा आणि त्यांची वारकरी संप्रदाय टिकवून ठेवण्याचा त्यांनी त्यांचं काम केलं. आज आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानदेवाने जीवनामधील विज्ञान सांगितलं. अंधश्रद्धा दूर करण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीचं आपण अखंड असं पारायण करतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला जीवन कसं जगावं व्यवहाराचं ज्ञान दिलं म्हणून तुकारामाच्या गाथा आज सुद्धा आपल्या समाजामध्ये मार्गदर्शक म्हणून आपण त्याचा विचार करतो. आणि वारकरी संप्रदाय हा बंधुभाव, प्रेम आणि विश्वातील एक चैतन्य निर्माण करणारी एक मार्ग आहे. म्हणून पंढरीच्या वारीला किंवा आळंदीच्या वारीला जाताना साक्षात पंढरपूरचं पांडुरंग माला माझ्या पुढे येईल आणि माझ्या या समाजातील असलेल्या लहान मोठ्या थोरांना सगळ्यांना या तारणहार म्हणून आपण उजवरायचं दर्शन घेतो. आणि आपण सगळेजण त्या वारकरी संप्रदायाची पायीक आहोत, ती विचारधारा आपण घेऊन जाणार आहोत. बेंडके साहेबांनी ती विचारधारेला मजबूती दिली आणि अमित पर्यंत त्या मजबूतीचा दोरखंड झाला, एवढी त्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण झाली. वाढदिवस किंवा जन्मदिवस येत असतो जात असतो, दरवर्षी येत असतो, परंतु एक दिवस एक दिवस आपण त्याची प्रेरणा समाजामध्ये देण्याचं काम या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सातत्याने समाजात करत असतो की माझा जन्म कशासाठी झाला, मी कशासाठी जन्मलो, या पृथ्वीतलावर मला परमेश्वराने कशा करता झाडलं, ज्या आई बापत आई वडिलांच्या पोटी मी जन्म घेतला, त्या कुल्याचा उद्धार करण्याकरता मी संत सावता महाराजांनी जे अभंगात म्हटलेलं आहे ते अभंग आपण वरच्या मी लावून घेतो. आणि आपण या जन्मदिवसाचे अमित बेंडकेचं जसं आपण या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्याप्रमाणे समाजातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची अमित आणि बेंडके फॅमिलींची असलेली प्रेरणा धारणा यातून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. मी आपल्या सगळ्यांना या पंढरीच्या वारीचं एकादशीचं शुभेच्छा देतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची चरणी प्रार्थना करीन की समाजातील सर्व आबालवृद्धांना, महिला वर्गाला, सगळ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि या चांगल्या दिवसातून शेती चांगली आमची फुलू दे आणि शेती फुलून आमच्या जीवनामध्ये सुगंध पसरू दे, फुलाचा सुगंध येऊ दे, एवढंच माझ्या निमित्त सांगतो. आणि ग्रामोन्नती मंडळाचे आमचे सहकारी शशीभाऊ आहेत, प्रकाश मामा आहेत, दुखी भुजबळ आहेत,
मला वाटतं आमचे सर्व सुजित कैरे असतील आमच्या सगळ्यांच्या वतीने, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा करत असताना आपण सगळ्यांनी त्यांना वाढदिवसात दिले शुभेच्छा त्यांना कामी येऊ आणि अशीसे सुदृढ असं अमित जे सगळ्यांना लोकप्रिय असणारं नाव ते आणखीन वृद्धगत व्हाव एवढीच मी आई मुक्ताई चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी नारायणगाव वरवाडी ग्रामोन्नती